नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे तुमचं शेतीमाळा यूट्यूब चॅनलवर। शेतीमाळा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण शेती जगतातील नवनवीन इन्व्हेंशन तुमच्या समोर सतत घेऊन येत असतो। त्या अनुषंगाने शेतकरी बंधूंनो, मी आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे की बोरॉन कॅल्शियम मिक्स जे चिलेटेड असतं ते आपल्या पिकासाठी कोणत्या पिकासाठी आणि कोणत्या वेळेस किती फायद्याचं ठरतं याविषयीचा छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। चला तर मग जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरू करूया। तर शेतकरी बंधूंनो, आपण चिलेटेड बोरॉन आणि कॅल्शियम हे फवारणीमधून किंवा मग आपण लिक्विडद्वारे अनेक पिकांना देत असतो। सतत आपण बऱ्याच वेळेस आपण फुलं असलेल्या पिकांना मिरचीला, टोमॅटोला, वांग्याला आपण बोरॉन कॅल्शियम मिक्स, चिलेटेड बोरॉन कॅल्शियम मिक्स सतत देत असतो। तर त्याचा आपल्याला नेमका काय उपयोग होतो आणि त्याचे आपल्याला काय फायदे आहेत आपल्या पिकासाठी किंवा मग आपण कोणत्या स्टेजला आपण ते सोडू शकतो हे सर्व आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर शेतकरी बंधूंनो, आपण फायदे पाहणार आहोत की आता बोरॉन कॅल्शियम हे चिलेटेड कॅल्शियम आणि बोरॉन हे आपल्या पिकाला कॅल्शियम आणि बोरॉनची कमतरता जी कमतरता असेल ती आपल्याला भरून काढते। तर मग याचे फायदे पाहूयात। फळ येत असलेल्या पिकाला तडे येण्यापासून बचाव करते, म्हणजे आपल्याला जे आपल्याला समजून डाळिंब आहे आपलं किंवा मग टोमॅटो आहे, जर आपण डाळिंबाला 4 ते 5 महिन्यानंतर जेव्हा आपण आंबे साईज येते डाळिंबाला त्यावेळेस तर जे तडे जातात आपण तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता की ते तडे भरून तडे न येऊ देणे म्हणजे फळ आपल्याला नरम करणे यासाठी आपल्याला याचा फायदा होतो। काय होतं की बऱ्याच शेतकऱ्यांना उन्हाळ्यात मे महिन्यात डाळिंबाला म्हणा किंवा अन्य पिकाला पाणी कमी पडत असते आणि पावसाळ्यात अचानक पाणी पडल्यानंतर ते आपलं जे डाळिंब असतं किंवा झाड असतं ते अचानक पाणी आपटेक करतं आणि ते आपटेक केल्यानंतर आपल्या फळाला तेवढा मऊपणा राहत नाही जेणेकरून मग ते फळ तडे देतात। तर ते पहिल्या पाणी पडल्यानंतर डाळिंबाला आपण जर बोरॉन कॅल्शियमची ही चिलेटेडची जी फवारणी केली तर आपल्या फळाला मऊपणा येतो आणि आपले फळ साईज म्हणजे वाढण्यासुद्धा मदत करतं, म्हणजे फुगण्यासुद्धा मदत करतं। याचा हा एकदम छानपैकी बेनिफिट आहे। दुसरा बेनिफिट, फुल धरण्याच्या वेळेला फुल गळ रोखते। हे असं आहे की फुल आपण जेव्हा बाग नवीन धरतो की नवीन धरल्यानंतर आपलं वातावरण बदलते किंवा मग अनेक समस्या असतात की पाणी थोडंसं कमी दिल्यामुळे जेव्हा ते आपलं ड्रॉपिंग होते, मादी कळी ड्रॉपिंग होते त्यावेळेसुद्धा आपण हे फवारणीद्वारेसुद्धा आपण हे वापरू शकतो, त्यामुळे आपलं फुल हे फुल गळती हे कंट्रोल होते। बोरॉन कॅल्शियम हे टोमॅटो आणि मिरची झाडावली कळी मूळ कंट्रोलसाठी फायद्याचे ठरते, म्हणजे कळी मिरची आणि टोमॅटोला सतत तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता की सतत हे आपल्याला फायद्याचं ठरतं। म्हणजे एकदम छोटंसं आपल्याला माहिती पण नसेल हे बेनिफिट आपण दररोज आपण कृषी केंद्रावर जातो आणि आपल्याला हे बोरॉन कॅल्शियम चिलेटेड देतात, मग चिलेटेड का बरं वापरावं व त्याचा आपण काय फायदा आहे हे सर्व आपल्याला माहिती पाहिजे। चौथा आपण बेनिफिट पाहूया, बोरॉन कॅल्शियम हे पिकाच्या खोडामधील सेल वॉल म्हणजे पेशी भित्तिका जे असतात स्ट्रॉंग करते, म्हणजे आपल्या पिकाच्या जे खोडामध्ये जे पेशी म्हणजे जसे आपल्या माणसाच्या शरीरात ज्या रक्तवाहिन्या असतात त्याप्रमाणे ज्या पिकाच्या याच्यात ज्या पेशी भित्तिका असतात ते स्ट्रॉंग करते, जेणेकरून मग जे आपण पाणी देतो म्हणा लिक्विड देतो हे जे असतो ते आपटेक करतं, म्हणजे जेणेकरून झाडाच्या मुळापासून ते झाडाच्या टोक्यापर्यंत कुठलीही गोष्ट घेऊन जाण्यास एकदम फायदेशीर ठरते। त्यामुळे आपल्या फळावरील किंवा मग झाडावरील कुठलंही पीक म्हणा, कुठलंही फळ म्हणा, फूल म्हणा हे गळ होत नाही आणि एकदम चांगल्या पद्धतीने हे होतो, त्यामुळे हे स्ट्रॉंग करणे खूप महत्त्वाचे आहे। हे आपण जेव्हा नवीन बाग धरतो तेव्हा फूल गळसाठी तर फायद्याचं ठरतं, हे फूल कळी निघण्यासाठीसुद्धा फायद्याचं ठरतं। मग जेव्हा तुम्ही बाग धरलेला आहे आणि आपल्या जेव्हा आपण त्याला म्हणतो की चांगल्या पद्धतीने भोवरी निघू राहिली बागाला तर त्यावेळेसुद्धा आपण हे जर याची जर फवारणी केली तर फूल निघण्याससुद्धा एकदम चांगल्या पद्धतीने मदत करते। हे त्याचा सहावा असा बेनिफिट आहे की अल्कलाईन सॉईल म्हणजे आल्मधर्मी जेव्हा माती असते तिथे त्या ठिकाणी उपयुक्त ठरते, अशा पद्धतीचे त्याचे एक ना अनेक बेनिफिट आहे। शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा, कारण आणि जर तुम्हाला जर अशाच पद्धतीची जर तुम्हाला नवनवीन खाद्यावर किंवा कुठल्या स्प्रेवर किंवा फवारणी औषधावर व्हिडिओ पाहिजे असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा, मी पुढे असेच व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेल। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।